श्री स्वामी समर्थ मी प्रांजली. तुम्ही आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून नेहमी ऐकलेलं असेल किंवा बाहेर कुठेतरी ऐकलेलं असेल की नेहमी चांगलं बोलावं, वाईट शब्द हे आपल्या तोंडातून काढू नका, नेहमी चांगले शब्द काढा. असं का म्हटलं जातं बरं? तर पहिले दोन कारण जे आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. पहिलं म्हणजे काय की आपण ज्या घरामध्ये राहतो, ज्या वास्तूमध्ये राहतो, तिथे वास्तुदेवता सुद्धा वास्तव्य करत असते, ती राहत असते आणि आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, ती चांगली असू द्यात वाईट असू द्यात, त्याला ती वास्तुदेवता तथास्तू म्हणत असते. त्यामुळे जर आपण वाईट बोललो आणि त्याला तथास्तू म्हटलं तर ते पुढे तसं आपल्या आयुष्यामध्ये तशा गोष्टी होऊ नयेत, म्हणून सांगितलं जातं की नेहमी चांगलं बोलावं. दुसरं कारण म्हणजे काय की 24 तासामध्ये आपल्या जिभेवर एक वेळा तरी सरस्वती मातेचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे नेहमी चांगलं बोलावं. काय सांगता येईल की जेव्हा वाईट बोलू तेव्हा सरस्वती माता असेल आणि ते घडेल, म्हणजे मोठी मंडळी असं सांगतात. त्याच्यामुळे नेहमी चांगलं बोला एक असं आपल्याला सांगितलं जातं. पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि खूप वेळेला आपण यूट्यूबवर वगैरे पण ऐकलं असतं, कुठे वाचलेलं असतं, पण आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण ही एक गोष्ट सत्य आहे की आपण जे आहोत तेच आपण अट्रॅक्ट करतो. म्हणजे काय की आता इथे दिसण्याचा वगैरे तो संबंध नाही, इथे प्रश्न येतो तो म्हणजे विचारांचा. बघा, परिस्थिती ही काय प्रत्येकाची सारखीच असते असं नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त सुख सुख आनंद आनंद हेच असतो असं नाही. तुम्ही असू द्यात, मी असू द्यात, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखामागून दुःख येतं आणि दुःखामागून सुख येतं. चांगले दिवस पण येतात, वाईट दिवस पण येतात. पण बरेच जण काय असतं की वाईट दिवस आले तरी ते सकारात्मक राहतात. त्यांच्यामध्ये एक विश्वास असतो की ही परिस्थिती, याला मी तोंड देईल आणि परिस्थितीला मात करून मी पुढे जाईल, आणि ते जातात सुद्धा. आपल्यापैकी बरेच जण असे असतात की सारखं डोक्यामध्ये माझी परिस्थिती अशी, माझी परिस्थिती अशी, माझं तसं, माझं असं, माझं असं, माझं असं, म्हणजे हे विचार करता करता बऱ्याच वेळेला आपली थोडीशी परिस्थिती बदललेली पण असते. पण त्यांच्या डोक्यात काय की माझं असं, माझं असं, माझं असं, म्हणजे काय की डोक्यामध्ये ते सगळं निगेटिव्ह ठेवतायत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नकोयत, आपल्याला दुःख नकोय, आपल्याला संकट नकोयत, आपल्याला आजारपण नकोय, किंवा आपल्याला घरामध्ये भांडणं नकोयत, वादविवाद नकोय, पण आपण डोक्यामध्ये विचार काय करतोय सतत, माझ्या घरात असंच आहे, माझ्या नशिबात असंच आहे, माझ्या घरात असंच आहे, माझ्या नशिबात असंच आहे, माझं कधी फिटेल माहित नाही, मी गरीबच आहे, माझ्याजवळ पैसाच नाही. म्हणजे आपण जो विचार करतोय तो आपण आहेत, कारण तुम्ही आहात आणि तुम्ही हा विचार करत आहात, म्हणजे तुम्ही तसे आहात आणि तुम्ही तीच परिस्थिती अट्रॅक्ट करत आहात. म्हणजे या युनिव्हर्सला, या ब्रह्मांडामध्ये तुमच्या विचारांथ्रू तुम्ही काय करताय की मी गरीब आहे, माझ्याजवळ पैसा नाही आहे, माझा मुलगा वाईट वळणाला आहे, माझा नवरा माझा ऐकत नाही, माझी मुलगी आजारी असते, माझे मिस्टर आजारी असतात, मी सतत आजारी असते, तुम्ही ब्रह्मांडाला काय करतात याच गोष्टी अनलिमिटेड वेळा, म्हणजे तुम्ही काय असं ठरवून बोलता का की मी एक वेळा म्हटले, दोन वेळा बोलली, तीन, म्हणजे तुम्ही बऱ्याच जण तर दिवस दिवस अगदी झोपून हेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतात. म्हणजे तुम्ही जे ब्रह्मांडामध्ये पाठवताय तेच तुम्हाला कितीतरी पट होऊन ते तुम्हाला रिटर्न मिळत आहे. आणि आपण काय म्हणतो की माझं नशीबच खराब आहे, म्हणजे ते नशिबाला आपण या गोष्टी हे करतो, पण खरं काय आहे की त्या गोष्टी आपण स्वतः अट्रॅक्ट करत आहोत. मग आपल्याला कुठेतरी हे बदलायचं आहे. याच्यासाठी बघा, आपण सेवा उपाय या गोष्टी तर करतच असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून आपली परिस्थिती जी आहे ती आपण सुधारू शकतो किंवा बदलू शकतो, किंवा ज्या आपल्या इच्छा असतील, जसं की तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये जॉब हवा आहे, तुमच्या मुलाचं एखाद्या कंपनीमध्ये सिलेक्शन व्हावं, त्याने एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि तुम्हाला वाटतं की त्याचं तिथे सिलेक्शन व्हावं, किंवा तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं, त्यांना एवढं एवढं पॅकेज व्हावं, किंवा तुमचं स्वतःचं घर व्हावं, या एरियामध्ये व्हावं, या सिटीमध्ये व्हावं असं वाटत असेल, किंवा तुम्हाला स्वतःला मला इथे जॉब लागावा, म्हणजे काहीही, जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू शकते, ती सुद्धा आपण आता याच्यामध्ये जी पद्धत सांगणार आहे 10K अफर्मेशन, या पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो. कारण आपल्या, बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना सेवा आवडते, बऱ्याच जणांना सेवा करण्याची इच्छा असते, पण त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा त्यांना ते करणं जमत नाही, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं कारण असू शकतं. तर आपण सेवा जर आपण करत असू तर खूप उत्तम, त्याच्या जोडीला आपण हे करू शकतो. किंवा तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून सुद्धा जी आहे आपली परिस्थिती आपण बदलू शकतो. आता 10K अफर्मेशन म्हणजे काय? समजा
तुम्हाला आता जॉब हवा आहे किंवा तुम्हाला स्वतःचं घर हवं आहे. एक मी एक्झाम्पल, तुम्ही तुमची जी इच्छा आहे ती या पद्धतीने करू शकता. सुरुवातीला 10K अफर्मेशन म्हणजे काय, की आपली जी इच्छा आहे ती सुरुवातीला आपल्याला एका वाक्यामध्ये, एक 2 ते 3 लाईनमध्ये ती तयार करायची आहे, की जसं की ती पूर्ण झाली आहे. ती तुम्ही मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, कोणत्याही भाषेमध्ये ते तयार करू शकता, की माझी ही इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. जसं की तुम्हाला आता स्वतःचं घर घ्यायचं आहे, तर थँक यू युनिव्हर्स, आय एम सो ग्रेटफुल. आता मी नेहमी जेव्हाही मी वापर करते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, ते मी आय एम सो ग्रेटफुल हे मी वापरते, कारण एखाद्याबद्दल आपण ते जेव्हा जास्त ग्रेटफुल, कृतज्ञता व्यक्त करतो, तर ती जी गोष्ट असते ती 10 पटीने लवकर आणि जास्त आपल्याला मिळत असते, कारण आपण ऑलरेडी, म्हणजे अगोदरच त्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहोत, ग्रेटफुल आहोत, म्हणून आय एम सो ग्रेटफुल. पण तुम्हाला म्हणायचं नसेल काही हरकत नाही, तुम्ही काय म्हणू शकता, थँक यू युनिव्हर्स, माझं स्वतःचं घर या एरियामध्ये झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, किंवा माझं स्वतःचं घर या एरियामध्ये, या गावामध्ये आहे, इथे आहे, आणि आम्ही तिथे हॅपीली राहत आहोत. आता मला थोडंसं मराठीमध्ये अवघड जातं, म्हणजे अफर्मेशन करण्यासाठी मी जेव्हाही म्हणजे अफर्मेशन तयार करते तर त्या इंग्लिशमध्ये करते, ते मला इझी जातं, पण तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश, तुमची जी मातृभाषा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तयार करू शकता. तर मला थोडंसं आता इंग्लिशमध्ये इझी जातं म्हणून मी तुम्हाला सांगते. जसं की घराचं आपण बघूया, की आय हॅव माय ओन 3 BHK फ्लॅट, किंवा आय हॅव माय ओन 2-story बंगलो इन, समजा आता पिंपरी चिंचवड, मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते, तर इन पिंपरी चिंचवड तुम्ही तुमच्या गावाचं, तुमच्या एरियाचं, तुमच्या शहराचं नाव घेऊ शकता. थँक यू युनिव्हर्स, आय एम सो ग्रेटफुल, आय हॅव माय ओन 3 BHK फ्लॅट इन पिंपरी चिंचवड पुणे. या पद्धतीने तुम्ही मराठीमध्ये तुमचे जॉबचं असेल, तुमच्या मुलाच्या जॉबचं, मिस्टरांच्या प्रमोशनचं जे आहे ते तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता. आता हे अफर्मेशन तयार केलं तर ह्याची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवसापासून, दिवसभरात, कोणत्याही वेळेपासून करू शकता. याला सुतकचं बंधन नाही, याला कोणते नियम नाही, कोणते अटी नाही, याला पिरियड्सचा संबंध नाही, मुलं मुली अगदी कोणीही हे करू शकतं, याला काहीही बंधन नाही. आता हे अफर्मेशन आपण तयार केलं तर कोणत्याही दिवसापासून तुम्ही एक ठरवू शकता. समजा आजपासून मी हे 10K अफर्मेशन चॅलेंज सुरू केलं, तर आजपासून पुढील 11 दिवसात, सुरुवातीला तुम्हाला पहिल्याच दिवशी ठरवायचं आहे की मी आजपासून पुढच्या 11 दिवसांमध्ये हे जे अफर्मेशन मी तयार केलेलं आहे ते मी 10,000 वेळेला बोलणार आहे. ते तुम्ही मनातली मनात बोलू शकता किंवा ते तुम्ही मोठ्याने बोलू शकता, काही हरकत नाही, पण मोठ्याने बोललं तर खूप उत्तम. समजा घरामध्ये इतर मंडळी आहेत तेव्हा आपण मनातली मनात बोलू शकतो, पण घरामध्ये कोणी नसेल तेव्हा आपण थोडंसं मोठ्याने बोलायचं, कारण ते आपल्या घराच्या जे आपण म्हणतो व्हायब्रेशन्समध्ये पोचतं, किंवा आपल्या घरामध्ये आपण म्हटलं की वास्तुदेवता राहते तर मग आपल्या चांगल्या गोष्टीला ते तथास्तू म्हणेल, आणि आपण जेव्हा बोलतो तर ते आपल्या स्वतःला ऐकू येईल, अशा ते लवकर सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. आता हे 10,000 वेळाच का बोलायचं, कारण ही आपली इच्छा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या गोष्टी नको असतात त्या आपण रिपीट करतो आणि त्या आपल्यासोबत घडतात, मग आपल्या इच्छेकडे कुठेतरी आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि नको असलेल्या गोष्टींकडे जास्त होतं. ज्या वेळेला हे आपण ठरवतो की नाही, माझी ही इच्छा आहे आणि ही मला एवढ्या दिवसामध्ये मी 10,000 वेळेस बोलणार आहे, त्यावेळेला ती काय होतं, ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि या ब्रह्मांडाला आपण सांगतोय की हे ऑलरेडी माझं आहे, ऑलरेडी माझं इथे 3 BHK फ्लॅट आहे, ऑलरेडी माझा इथे 2-story बंगलो आहे, ऑलरेडी माझा या कंपनीमध्ये जॉब आहे, ऑलरेडी माझं पॅकेज एवढं आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये आपण डिक्लेअर करतो की हे माझं आहे. ज्या वेळेला तुम्ही हे म्हणता की माझं आहे, आज असेल, उद्या असेल, परवा असेल, ते तुमच्याकडे रिटर्न 100% काय 1001% येणारच आहे. कारण या अगोदर तर आपण नको असलेल्या गोष्टी बोलून बोलून त्या अट्रॅक्ट केल्या आणि ते करतोय. मग हे चांगल्या याच्यासाठी, हे आपण चांगलं आपल्या मुलांसाठी असेल, स्वतःसाठी एक अफर्मेशन तयार करायची, आणि दिवसभरामध्ये, आता समजा 11 दिवसामध्ये तुम्हाला 10,000 वेळा हे बोलायचं आहे, तर तुम्ही ठरवू शकता की रोज मला किती वेळा हे अफर्मेशन बोलावं लागेल. तर समजा रोज 1,000 वेळा बोललं तर 10 दिवसामध्ये आपलं 10,000 वेळा
म्हणून पूर्ण होऊन जाईल. असं तुम्ही 10 दिवसात, 20 दिवसात, जास्तीत जास्त 21 दिवसात पूर्ण करू हे आपण शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं आपण काउंट करायचं, तुम्ही माळ घेऊन करू शकता. तुम्ही बरेचसे असे ऍप आहेत की त्याच्यात आपण झालं की ते टिक टिक होतं ते करू शकता. तुम्ही पहिल्या दिवशी माळेवर करू शकता, टायमिंग बघू शकता, रोज तेवढा टायमिंग तुम्ही लावू शकता अलार्म आणि तेवढा वेळ तुम्ही म्हणू शकता. तुम्ही एकाच वेळी जर बसून शांतपणे अगदी म्हणजे आपला इमोशन्स व्हायब्रेशन लावून जर आपण म्हटलं तर खूप छान आहे. किंवा दिवसभरामध्ये तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ एवढ्या वेळा म्हणजे तुम्हाला जेवढ्या जेवढ्या वेळा टाइम असेल किंवा तुमचं मन प्रसन्न असेल तेव्हा तेव्हा तुम्ही म्हटलं तरी चालेल. याला कोणतंही बंधन नाही. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही आपण हे अफर्मेशन बोलू शकतो. फक्त तुम्ही किती दिवसामध्ये हे करायचं ठरवलं आहे तेवढ्या दिवसात आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. आता हे 10 दिवस 20 दिवस करत असताना आपण हे अफर्मेशन बोललो आणि संध्याकाळी झोपताना आपल्याला जी तुमची इच्छा असेल, जे तुम्ही अफर्मेशन तयार केलं ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. की जसं की तुम्हाला समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉब आहे तर तुम्ही तयार झालेले आहात, सकाळी सकाळी तुम्ही जॉबला जात आहात, तिथे तुम्ही जॉब करत आहात, तुमचे कलीग कसे असणार, तुमचं केबिन कसं असणार, तुमचा लंच टाईम झालेला आहे, तुम्ही ऑफिसवरून घरी येत आहात, तुमचं कामाचं रुटीन कसं असणार आहे टाईम, म्हणजे ते तुम्ही एक जगत आहात की पुढे ते कसं आहे ते व्हिज्युअलाइज आपल्याला करायचं आहे. तसं स्वतःच्या घरात मी राहत आहे, अगदी आनंदी सगळेजण आम्ही सोबत जेवण करत आहोत, इथे माझं हे सामान लावलेलं आहे, मी हे काम करत आहे, ते काम करत आहे, म्हणजे व्हिज्युअलाइज पण करायचं आहे. ही अजून लवकर याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला मिळतो. आता 10 दिवस 11 दिवस 20 दिवस तुम्ही हे अफर्मेशन 10K म्हणजे 10,000 वेळा तुम्ही हे अफर्मेशन बोलली. त्याच्यानंतर असं नाही आज 11 दिवस झाले, आज 12 दिवस झाले, आज 30 दिवस झाले, काहीच झालं नाही काहीच. तुम्ही 10K टाइम्स हे बोललं त्यानंतर लेट गो करायचं, ब्रह्मांडामध्ये सोडून द्यायचं. तुम्ही काय केलं, डिक्लेअर हे माझं आहे. मग ती गोष्ट तुमची आहे तर मग तुम्ही टेन्शन कशाला घेता की आज 20 दिवस झाले. जेव्हा एखादी गोष्ट आपली असते आणि तो विश्वास आपल्यावर असतो, मग ते आपण विचार करतो का की नाही अरे आज तर 20 दिवस झाले, मग हे आपण काय करतोय, मग आपलीच इच्छा पूर्ण होण्यासाठी ब्लॉकेजेस क्रिएट करतोय. त्यामुळे 10K तुमचं पूर्ण झालं अगदी 10 दिवसात झालं, 5 दिवसात झालं, 2 दिवसात झालं, 15 दिवसात झालं, 20 दिवसात झालं, 21 दिवसात झालं, त्यानंतर लेट गो करायचं. आपले जे कामं आहेत, जे रुटीन आहे ते तुम्ही करायचं. जसं की तुम्ही इंटरव्ह्यू देत होतात किंवा तुम्ही घर सर्च करत होते, तुम्ही काय करतो, आपापल्या कामामध्ये आपण लागायचं, हे विसरून जायचं की मी हे केलं होतं. आपली इच्छा विसरायची नाही, मी हे एक प्रोसेस केली होती, मी ही टेक्निक केली होती, ती विसरून जायची आहे. म्हणजे लेट गो करायचं आहे की माझा ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास आहे, ही गोष्ट जी आहे ती माझी आहे आणि आपण फ्रीली आपलं जे काम आहे, रुटीन आहे, त्याच्यामध्ये लागायचं. ती गोष्ट 100% आपोआप होते. लेट गो जर चांगलं झालं ना तर नक्कीच ती रिटर्न होऊन आपल्याला मिळते. आता असं नाही की बसल्या बसल्या म्हणजे असं पाऊस पडणार पैशांचा वगैरे, हे नाही. मग काय होणार, समजा जसं की आता जॉब तुम्ही बघताय तर तुम्हाला अचानक एखाद्या कंपनीकडून मेल येऊ शकतो, फोन येऊ शकतो, किंवा तुमचा एखादा मित्र वगैरे तुम्हाला अचानक भेटू शकतो आणि तो सांगू शकतो अरे इथे इथे ना असं असं आहे, तू इथे बघ बरं, तो तुम्हाला तिथे जॉब लागू शकतो. म्हणजे आणि तो समजा तुमचं प्रमोशन हवं आहे तुम्हाला त्या कंपनीमध्ये तरी नाही झालं, समजा तुम्हाला एखाद्या त्याच्यापेक्षा जास्त पॅकेजचा जॉबची ऑफर तुम्हाला येऊ शकते. म्हणजे असं काहीतरी होऊ शकतं आणि तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होते. पण विश्वास हा महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा आपण अफर्मेशन बोलतोय दिवसभरामध्ये जे तुम्ही ठरवलेले आहे तेवढं, तर ते हाय व्हायब्रेशन मध्ये बोलायचं आहे. जेव्हा आपण प्रसन्न असू त्या वेळेमध्ये बोलायचं आहे. असं नाही की तुमचा मूड खराब आहे, अरे हे खरंच असतो का, हे होईल का नाही, आणि तुम्ही इकडे अफर्मेशन बोलताय, मग त्याचा काहीही उपयोग नाही. तुमच्यामध्ये तो विश्वास की हा माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे, त्या खुशीमध्ये, त्या आनंदामध्ये, त्या हाय व्हायब्रेशन्समध्ये आपण जे आहे ते अफर्मेशन्स बोलायचे आहेत. नक्कीच आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी जे अडथळे आहेत, जे आपण म्हणतो ना की माझी इच्छा पूर्णच होत नाही, खूप अडचणी येतात, त्या अडचणी अडथळे कुठेतरी कमी होतात आणि आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी याची मदत होते. त्याच्यामुळे आपल्या प्रयत्नांसोबत नक्कीच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही 10K अफर्मेशन ची जी पद्धत आहे किंवा जी टेक्निक आहे ती आपण वापरू शकतो आणि आपल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.